नमस्कार, मी विलास बड़े। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र आज एका अभूतपूर्व अशा संकटाला सामोरा जातोय। कोरोनाचं संकट तर महाराष्ट्रावर आहेच, पण त्याचबरोबर राज्याची जी आर्थिक परिस्थिती आहे, या आर्थिक परिस्थितीत सुद्धा आपल्याला कोरोनावर मात करायची आहे आणि महाराष्ट्राचा जो गाडा आहे तो सुद्धा पुढे न्यायचा आहे। या सगळ्यामध्ये केंद्र, राज्य, सर्व राजकीय पक्ष आज एकमेकांच्या हातात हात घालून या संकटाचा सामना करतायत। आणि आत्ता आपल्यासोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी एकनाथ खडसे, भाजपचे नेते, आपल्यासोबत आहेत। नाथाभाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष मुलाखतीमध्ये। नाथाभाऊ, गेली अनेक वर्ष, अनेक दशकं तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात आहात। महाराष्ट्रावर आलेली अनेक संकटं तुम्ही बघितलेली आहेत। सत्तेमध्ये असताना अनेक संकटांना तुम्ही सामोरेसुद्धा गेले आहेत। आज महाराष्ट्रावर हे जे संकट, कोरोनाचं आणि आर्थिक असे दोन्ही संकट आलेले आहेत, तुम्ही महसूल मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही या संकटाकडे कसं पाहताय? नाथाभाऊ, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे नाथाभाऊपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही आहे, पण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे। राज्य सरकारमधले महत्त्वाचे मंत्री असतील, राज्याच्या विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते असतील, जे याआधी मंत्री राहिलेले आहेत, ज्यांना अशा संकटाच्या काळामध्ये काय नेमकं कशा पद्धतीनं मार्ग काढावा याचा अनुभव गाठीशी आहे, आणि तो अनुभव महाराष्ट्राला आता कामी येऊ शकतो का? आणि आज सर्व राजकीय पक्ष खरंच कौतुक करायला हवं सगळ्यांचं, की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळेजण एकत्र येत आहेत। केंद्रात वेगळ्या पक्षाचं सरकार आहे, राज्यात वेगळ्या पक्षाचं सरकार आहे, पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आज एक दिलानं एकमेकांच्या हातात हात घालून या संकटात लढतायत। आणि स्वाभाविकपणे केंद्राला राज्याची, राज्याला केंद्राची जी मदत लागते तीसुद्धा केली जाते आहे। राज्यातसुद्धा हेच चित्र आहे। विरोधी पक्षातले नेते आज सरकारच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत सहकार्याच्या भूमिकेत आहेत। आणि काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा जे महाराष्ट्राशी संवाद साधला, त्यातसुद्धा त्यांनी सर्व राजकीय विरोधक जे आहेत त्यांचीसुद्धा त्यांनी नावं घेतली आणि सांगितलं की मी त्या सगळ्यांच्या संपर्कात आहे, सगळ्यांचे मला फोन येत आहेत। अगदी राज ठाकरेसुद्धा सातत्यानं मुख्यमंत्र्यांना सूचना करतायत, काही गोष्टी सांगतायत, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मार्ग काढत असताना नेमकं काय करायला हवं हे आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून जाणून घेतोय। नाथाभाऊ आता आपल्यासोबत आहे, तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क त्यांच्याशी होऊ शकत नाही आहे, पण आज लॉकडाऊन वाढवल्याच्या नंतर, म्हणजे काल देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली आणि त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं काही नियमावली समोर आलेल्या आहेत। हा लॉकडाऊनचा जो दुसरा टप्पा आहे तो नेमका कसा असेल, त्याच्या संदर्भातली ही नियमावली आहे। देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा मात्र या लॉकडाऊनमध्ये असणार आहे। शेती आणि विशिष्ट उद्योगांसाठी ग्रामीण भागांना काही विशेष सवलती देण्यात आल्यात। विमान, रेल्वे, टॅक्सी, मेट्रो या सर्व सेवा मात्र बंद राहणार आहेत। मॉल्स, जिम, जलतरण तलाव, बार, हॉटेल्स हे यापुढे सुद्धा, म्हणजे 3 मेपर्यंत बंद राहतील। रुग्णालयं, किराणा दुकानं, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी यांना मात्र काहीशी सवलत मिळालेली आहे, हे सुरू राहणार आहे। सर्व सवलती ग्रामीण भागात आणि हॉटस्पॉट नसलेल्या क्षेत्रांसाठी आहेत, हे विशेष महत्त्वाचं आहे। या ज्या सवलती काही मिळणार आहेत त्या कोरोनाची बाधा जिथं मोठ्या प्रमाणात नाही आहे अशा ग्रामीण भागात असणार आहेत। शिवाय ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना प्रवासाची परवानगीसुद्धा मिळाली, ही महत्त्वाची बाब आहे। कारण ज्यांचं हातावर पोट आहे अशा व्यक्तींचे खूप महत्त्वाचे प्रश्न, गंभीर प्रश्न पोटापाण्याचे निर्माण झालेले होते। सिंचन प्रकल्प, ग्रामीण भागात बांधकाम उपक्रमांना मात्र आता सूट मिळाली, एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे। कारण सगळं काही ठप्प झालेलं होतं ते आता काही प्रमाणात सुरू होईल। मजुरांची उपलब्धता जर असेल तर स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं मुख्य भागात बांधकामांनासुद्धा परवानगी मिळणार आहे, ही एक त्यातल्या त्यात आणखीन दिलासादायक बाब आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनरेगाची कामं सुरू होणार आहेत ग्रामीण भागात असेल। एक महत्त्वाची बाब ही असते की
इथं मोठ्या प्रमाणात लोकांना हाताला काम हवं असतं, कारण हाताला काम मिळालं तर घरात चूल पेटते आणि म्हणून मनरेगाची कामं लाखो कोट्यवधी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची असतात, ती आता सुरू होणार आहेत. आज हा दिलासा मिळालेला आहे, पण महाराष्ट्राच्या समोरचं हे संकट आपण कसं थोपवणार आहोत आणि उद्या या संकटाच्या नंतर जे आर्थिक महासंकट येणार आहे, आर्थिक सुनामी येणार आहे, त्याला आम्ही कसं सामोरं जाणार आहोत, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत एकनाथ खडसे भाजपचे नेते पुन्हा जुडले गेलेले आहेत. नाथाभाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. महाराष्ट्रातलं खरं तर हे केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, जगावर आलेलं भारतावरचं महाराष्ट्रावरचं हे जे संकट आहे, या संकटाकडे तुम्ही कसं पाहता? अनपेक्षितपणे आलेलं हे संकट यामुळे आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम आताही जाणवायला लागलेला आहे. आता या परिस्थितीमध्ये आणखी कोरोनाचा हा प्रवाह संपल्यानंतर अनेक यांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. आपलीच अर्थव्यवस्था नव्हे, जगामधल्या ज्या ज्या देशांमध्ये कोरोना आहे अशा सर्व जगांच्या अर्थव्यवस्थेला जर फटका बसणार आहे, राज्याचा आणि देशाचा GDP आता एकदम कमी होईल, उत्पादनामध्ये कमी येईल आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या व्यवहारावर होईल, रोजगारावर होईल आणि सर्वसाधारणतः औद्योगिक आणि अन्य व्यापार जो आहे त्याच्यावरही याचा परिणाम होईल. नाथाभाऊ, सगळ्या बातम्यांमधून आम्हाला ऐकायला मिळत आहे, राज्यातले सर्व मंत्री अगदी मुख्यमंत्रीही सांगतायत की राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, राज्यातल्या अनेक कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही आहेत. तुम्ही राज्याची तिजोरी सांभाळली आहे, महसूल विभाग तुमच्याकडे होता जिथून उत्पन्न येतं राज्याचं, फार काळ झालेला नाही आहे तुम्ही सत्तेतून जाऊन, पण राज्याची आजची परिस्थिती काय आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला नंतर तुम्हाला हेही जाणून घ्यायचं तुमच्याकडून की मार्ग काय आहेत राज्याकडे आपलं उत्पन्न वाढवण्यासाठीच. नाही, राज्याची परिस्थिती यापूर्वीच चांगली नव्हती. राज्याची आर्थिक घडी आधीच विस्कळीत झालेली होती. राज्यावर मोठ्या प्रमाणावर 5 लाख कोटीचं कर्जाचा बोजा राज्यावर आहे आणि आता अशा परिस्थितीत आणखी हा बोजा वाढण्याची शक्यता आहे. कर्ज घेतल्याशिवाय आता आपल्याला पगार देता येणार नाही आणि नव्यानं कर्ज घेतल्याशिवाय जुनं कर्ज आपल्याला फेडता येणार नाही अशी आजची राज्याची स्थिती आहे. राज्यासमोर फार मोठं आव्हान आहे. आता यामध्ये अनेकांचे पगार झालेले नाही, अनेक ठिकाणी व्यवहार कामकाज थांबलेलं आहे, यामधनं मार्ग काढत असताना नव्यानं कर्ज घेणं हाच एक पर्याय आहे. बरं, ते नव्यानं कर्ज उपलब्ध होऊ शकेल आताच्या परिस्थितीमध्ये राज्याला? नव्याने कर्जाची मर्यादा अजून संपलेली नाही असं राज्य सरकार सांगतंय. बरं, म्हणजे ही मर्यादा कधीच संपलेली आहे. राज्यावरचा बोजा जो आहे त्यामुळे राज्य सरकारकडे आपल्या आधीच्याच कर्जाचे हप्ते देता देता नाकी नऊ आलेले आहे. पण याच्यामध्ये आता केंद्र सरकार किती मदत करत आणि राज्य सरकार किती कर्ज उभं करू शकतं याच्यावर पुढची परिस्थिती आहे. अन्यथा वर्षानुवर्षे अर्थव्यवस्था जी नीटपणे सांभाळली गेली होती ती अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. अनेकांना या ठिकाणी महिने महिने आपल्याला पगार देता येणार नाही. जे आता विकासाची कामं आहेत ते तर ठप्प झालेलेच आहेत. यापुढे विकास कामांना फारसा पैसा येणार नाही अशी स्थिती आजची आहे. आणि कितीही प्रयत्न केला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारला पैसे मिळतील याची शक्यता आता तत्काळ तरी नाही. राज्य सरकारला सुद्धा खूप मर्यादा आहेत आणि या सगळ्या मर्यादांच्या मध्ये सुद्धा हा जो गाडा आहे तो तर पुढे चालवावाच लागणार आहे. हा गाडा पुढे चालवायचा असेल तर आता उत्पन्नाचे स्रोत वाढवणं खूप गरजेचं आहे. मग आता राज्य सरकारकडे असे काय पर्याय आहेत जेणेकरून राज्य सरकार आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवू शकेल आणि तिथून 4 पैसे येऊन आपण हा गाडा चालवू शकेल? राज्य सरकारकडे आता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी पर्याय जवळपास नसल्यासारखे आहे. आपण आधी जेवढे टॅक्सेस वाढवलेले आहे की यापुढे टॅक्सेस वाढवलं तर असंतोष मोठ्या प्रमाणावर होईल. उत्पन्नाचं साधन आता सगळ्यांना जे थकबाकी आहे ते वसूल करणे, काही ठिकाणी जो आहे थांबलेला पैसा आहे तो वसूल करण्यासाठी प्रयत्न करणे, राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये टॅक्सेस वाढवण्यासाठी काही क्षेत्रात वाव आहे. तर त्या वाव आहे अशी स्थिती नाहीच आहे, परंतु तरीही काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढवू शकतो. पण आता टॅक्सेस वाढवून किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करून तातडीनं आपल्याला पैसा उपलब्ध होईल अशी राज्याची स्थिती नाही.
राज्याला केंद्र सरकारकडून काही मदत मिळाली आणि राज्याला काही मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध झालं, तर त्या राज्याचा गाडा नियमितपणे चालणार आहे. अन्यथा राज्याची जी घडी विस्कटली ती दुरुस्त करताना कित्येक वर्ष लागतील, कित्येक महिने नाही कित्येक वर्ष लागतील. नाथा भाऊ, केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे भाजपचं आणि तुमच्या विरोधात जाऊन इथं सरकार स्थापन झालेलं आहे, अशा वेळी राज्यानं अपेक्षा धरावी का की केंद्र सरकार मदत करेल म्हणून, मोठं मन दाखवेल का नाही, केंद्र? अपेक्षा मला वाटते की अपेक्षा धरणं गैर थोडीच आहे. त्याचे याच्यामध्ये राजकीय विषय बाजूला ठेवून या ठिकाणी राज्याला आतापर्यंत केंद्राने मदत केलेलीच आहे, यापुढे सुद्धा केंद्र राज्याला मदत करू शकेल. बर नाथाभाऊ, आणखीन एक मुद्दा येतो आहे. आपल्या राज्यात तो फारसा आला नाही, पण इतर राज्यांमध्ये अशी एक मागणी होती आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारला उत्पन्न मिळवून देण्यासाठी एक हुकमी नाणं ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे लिकर, म्हणजे दारू बंदी. जर दारूची विक्री पुन्हा सुरू झाली, वाईन शॉप पुन्हा सुरू झाले, तर सरकारला महसूल मिळेल असं म्हटलं जातं. तुम्ही या मागणीकडे कसं पाहता? मला वाटतं असे अनेक पर्याय आहे सरकारकडे. मग दारू विकायचे असेल तर मग बाकीचे उद्योग सुरू करा, बाकीच्या ठिकाणी उत्पन्नाचे साधन निर्माण होतील. दारू विकणं हा त्याचा पर्याय होऊ शकत नाही. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये जर समजा विक्रीला परवानगी दिली तर काही फायदा होऊ शकेल, किंवा त्या लोकांनाही दिलासा मिळेल जे सातत्याने मागणी करतायत, करणं योग्य की अयोग्य? म्हणजे सरकारने निर्णय घेऊ नये. ओके, दारू सरकारनं मधून मिळतात किती आता जरी तुम्ही म्हटलं तरी महिन्या 2 महिन्यामध्ये उत्पन्नाचं जर म्हटलं तर 400-500 रुपये महिन्याभरामध्ये मिळू शकतील, परंतु सारी सिस्टम त्याच्यामध्ये डिस्टर्ब होईल असं काही करता कामा नये. त्याच्या समाज जीवनावर काय परिणाम होतील याचाही विचार केला पाहिजे. नाथाभाऊ, एक महत्त्वाचा प्रश्न आता या सगळ्या अनुषंगाने निर्माण होतो आहे. आज हवामान खात्यानं एक चांगली दिलासादायक बातमी ही दिली की आत्ता जूनमध्ये चांगला पाऊस होईल, यावर्षी चांगला पाऊस होईल, पण हा लॉकडाऊनचा कालावधी आता वाढवला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्यापर्यंत बी बियाणं पोहोचवणं, वेळेत वेळेत ते पोहोचवणं आणि कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागणार नाही ह्याची काळजी घेण्याचं एक मोठं आव्हान आज राज्य सरकारच्या समोर, केंद्र सरकारच्या समोर आहे. ही जी चेन आहे ती कशी बसवायची? केंद्राने शेतीसाठी काही सवलती दिलेल्या आहेत. आता शेतीमाल आपल्याकडे आताही केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या सवलती आहेत त्या शेतकरी शेतात जाऊ शकतो, शेतीतला माल मार्केट पर्यंत आणू शकतो. आता काही अडचणी त्याच्यामध्ये आहे, म्हणजे मार्केट बंद आहे, गहू खरेदी म्हणजे सरकारच्या माध्यमातून हरभरा खरेदी गहू खरेदी सुरू व्हायला पाहिजे ते अजूनपर्यंत सुरू झालेली नाही, कापूस एकाधिकार बंद झालेला आहे, त्यामुळे शेतकरी आज अडचणी जर अचूक नियोजन केलं तर याच्यामधले प्रॉब्लेम कमी होऊ शकतील. नाही, मला वाटतं शेतकऱ्यांच्या पाऊस पाणी मालाबद्दलचा चांगलं हा प्रश्न येऊ. झाला. तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाबद्दल बोललात, त्या मार्केटबद्दल बोललात. माझा प्रश्न हा आहे की आता मे सुरू होईल, म्हणजे मेपर्यंत लॉकडाऊनच असणार आहे, अगदी मेच्या सुरुवातीपर्यंत जर बी बियाणं शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये, शेतकऱ्यांसाठी मार्केटमध्ये गेलं नाही तर ते पावसाळ्याच्या अगदी तोंडावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही, हे एक मोठं आव्हान असणार आहे का शेतकऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या समोर की बी बियाणं मुबलक प्रमाणामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, कारण आता ट्रान्सपोर्ट पूर्ण बंद आहे. नाही निश्चित शेतकऱ्यांना या ठिकाणी वेळेवर बी बियाणं मिळू शकेल याची खात्री आता देत आहे, कारण बी बियाणं प्रोसेसिंग युनिट आता बंद आहे. आणि याच वेळेस साधारणतः जानेवारीच्या पुढे जानेवारी पासून तर मेच्या सुरुवातीपर्यंत मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रोसेस केले जातात, पॅकिंग केले जातात आणि मेच्या मध्यावधीमध्ये बियाणेचं वितरण सुरू होतं. आता ही जी साखळी आहे ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता कमीत कमी सरकारने बियाणे प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना त्या ठिकाणी परवानगी दिली पाहिजे आणि वेळेच्या आत कशा रीतीने करायचं आता त्याचं नियोजन सरकारला करणं गरजेचं आहे. आणि बियाणे प्रोसेस करणं, बियाण्याची विक्री करणं, पॅकिंग करणं आणि दुकानदारापर्यंत जाणं सध्या एक दिलासा देणारी बाब आहे की केंद्र सरकारने बियाणे विक्रीचे दुकान किंवा शेतीशी संबंधित असलेले कृषीचे जे दुकान आहेत हो ते उघडं ठेवायला परवानगी दिलेली आहे, त्यामुळे हळूहळू याच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो. त्याच अनुषंगाने एक विचारायचं आहे की जर समजा ही परिस्थिती अशी आली की लॉकडाऊनच्या काळामध्ये ती प्रोसेसिंग झालेली नाही आहे, त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग जी आहे ती चेन तुटलेली आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे ते पोहोचवणं, ती साखळी पुन्हा निर्माण करणं हे एक आव्हान आहे,
पण जर समजा असं होऊ नये, शेतकऱ्यांपर्यंत जर बी बियाणं पोहोचलं नाही तर एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण खरीपात जर त्यांच्यापर्यंत बी बियाणं पोहोचलं नाही तर अन्नधान्यावर परिणाम होऊ शकतो. आज जे आत्मविश्वासपूर्वक आपण सांगतोय की आमच्याकडे अन्नधान्य पुरेसं आहे कारण गेल्या वर्षी ते पिकलेलं आहे, पण जर ते बी बियाणं पोहोचलं नाही तर पुढच्या वर्षीच्या अन्नधान्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो का? निश्चित अन्नधान्यावर परिणाम होऊ शकतो. हे बघा, शेतकऱ्याला वेळेवर जर बी बियाणं मिळालं तर त्याची पेरणी व्यवस्थित होईल. पेरणी जर वेळेवर झाली तर उत्पादनामध्ये चांगल्या रीतीने त्याला लाभ होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आतापासून म्हणजे सरकारने या संदर्भात अति आवश्यक सेवांमध्ये बियाणे प्रोसेसिंग युनिट किंवा बियाणे प्रक्रिया सुरू करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. आता जर केलं तर या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण त्याची सुरुवात केली तर मला वाटतं की सुरुवातीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपण राज्याचे माजी मंत्री भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत चर्चा करतोय. नाथाभाऊ, काल मुंबईतल्या बांद्रे परिसरामध्ये जी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली, जे समोर आली, या सगळ्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? तुम्ही कसं बघता याच्याकडे? का ही परिस्थिती निर्माण झाली असावी? तेव्हा एकतर 15 दिवस झाले आपल्या कोरोनाच्या संदर्भामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे एक अस्वस्थता अशा व्यक्तींमध्ये जास्त आहे जे मजूर आहेत की ज्यांना घरापासून खूप लांब राहिलेले आहे, ज्यांना घराची ओढ लागलेली आहे, त्यांमध्ये अस्वस्थता आहे. आता या ठिकाणी साऱ्या व्यवस्था जरी सरकारने करायचं ठरवलं तरी जर कधी पूर्ण व्यवस्था झाली तर ही वस्तुस्थिती नाकारता येईल. अशा स्थितीमध्ये कुणीतरी समाजकंटक त्यांना आवाहन करतो आणि इतक्या मोठ्या संख्येने लोक जमतात, तर ही याची पूर्वकल्पना पोलिसांना नव्हती का? तो याची माहिती मिळवण्यामध्ये पोलिसांना अपयश आलं, कारण एका तासभरामध्ये 2 तासामध्ये ज्यावेळे इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहे तर हळूहळू लोक येतात कसे, कोण यांना बोलवतो आहे, त्यांच्याशी कोण मोबाईलवर किंवा फोनवर कोण संदेश देतो आहे, याची माहिती पोलिसांना यायला हवी होती. ठीक आहे, पण त्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता जे झालंय ते बरोबर नाही. अशा स्वरूपाची अस्वस्थता तर सतत सर्व ठिकाणी जर रस्त्यावर उभी राहायला लागली तर सरकारला ते अडचणी तर. याचा दुसरा पर्याय एक आहे की अशा स्वरूपाचा प्रसंग येऊ नये यासाठी ज्या ठिकाणी मजूर थांबलेले असतील किंवा ज्या ठिकाणी अशा वस्त्या आहेत की ज्याच्यापर्यंत अजून अन्नधान्य पोहोचवणं किंवा जेवणाच्या व्यवस्था निश्चितपणे झाल्या नसतील त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी आता असं पाहिलं तर बऱ्याच वस्त्या अशा आहे की 15 दिवसामध्ये त्यांना एक वेळचं अन्न मिळालं किंवा 2 वेळा जरी मिळालं तर कमी प्रमाणात मिळालं, पण आता या पुढच्या कालखंडामध्येही त्यांच्या नीट व्यवस्था जर झाल्या नाही तर शेवटी मनातला असंतोष आहे आणि तो असाच रस्त्यावर येऊन व्यक्त केल्याशिवाय पर्यायी अशी त्यांची मानसिकता झाली. कदाचित हे आले असतील पण जे झालेलं आहे ते बरोबर नाही आहे आणि ही मानसिकता जी होत गेलेली आहे, एका ठिकाणी बसून राहणं, काहीच काम नसणं, काही जेवायला नाही, खायला नाही, काही मनोरंजनाची साधनं नाही, अशा ठिकाणी 1-15 दिवस काढणं ठीक आहे, पण ह्याच्या पुढचं काढत असताना दिवसेंदिवस तो मानसिक ताण त्यांच्या मनावर येतो, त्याचा परिणाम म्हणून असं रस्त्यावर येण्याचे प्रकार घडतात. आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या भविष्यात होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाथाभाऊ, धन्यवाद, तुम्ही आलात, तुमची सगळी मतं मांडली, त्याच्याबद्दल वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि बोललात त्याबद्दल. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.